नमस्कार, मी श्रुती जोशी, श्रुतीज आर्ट गॅलरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या या चॅनलवर तुम्हाला सिल्क थ्रेड ज्वेलरी, क्विलिंग आर्ट, होम डेकोरेशन्स, फॅशन डिझायनिंग अशा इतर बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतील. आता राखी हा सण येतोय. राखी हा सण किंवा तो दिवस बहीण भावासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर बहिणीने विकत आणून राखी बांधणे आणि घरी राखी करून आपल्या हाताने राखी तयार करून बांधणे हे खूप फरक आहे. जर बहिणीने आपल्या हाताने घरी राखी तयार केली आणि ती राखी जर भावाला बांधली तर भावाला जो आनंद होईल तो तर वेगळाच, पण बहिणीलाही आपण केलेल्या राखीचा आनंद काही वेगळाच होईल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या काही राख्या मी इथे तयार केलेल्या आहेत, यातून आज आपण ही राखी बघणार आहोत. स्ट्रॉचा वापर करून सोप्यात सोपी आणि लवकर होणारी, म्हणजे 5 ते 7 मिनिटात तयार होणारी राखी आपण आज बघणार आहोत. ही राखी खूप सोपी आहे. आपण याचं साहित्य बघूयात कसे काय लागणार आहे ते. याला लागणार आहे आपल्याला एक स्ट्रॉ, सिल्क थ्रेडचा दोरा, त्यानंतर गोल्डन मोती, स्टोनची चेन, मोठे मोती पांढरे, एक या टिकल्या, डोलीचा दोरा, कात्री आणि फॅब्रिक ग्लू आहे इथे. इथे आपण फेविकॉलसुद्धा वापरू शकतो. आणि आपल्याला सिल्क थ्रेडचा दोरा गुंडाळायला किंवा त्याचे लेअर्स तयार करायला आपल्याला एक वही, रजिस्टर किंवा रायटिंग पॅड लागणार आहे. आता हा सिल्क थ्रेड गुंडाळण्यासाठी म्हणून आपण एक रायटिंग पॅडचा मी वापर करणार आहे. तर आता मी हे पॅड घेतलेलं आहे. आपण हा कसा रॅप करायचा ते बघून घेऊया. आपल्याला एक 10 ते 12 राऊंड्स याचे लागणार आहेत. तर हा मी रॅप करून घेते. आता माझे हे 10-12 राऊंड्स तयार झालेले आहेत. हा मी इथे कट करते. इथे हा दोरा मी कट करून घेतलेला आहे. आता याला आपण एका बाजूने ग्लूने चिटकवून घेऊयात, म्हणजे दोरा हलणार नाही किंवा इकडे तिकडे फार जाणार नाही. आपल्याला चिटकवायला रॅप करायला सोपं जाईल. रॅप करून हे चिटकवून झालेलं आहे. इथे हा दोरा कट करून झालेला आहे. हा मी आता ग्लूने चिटकवून घेणार आहे. हा चिटकवून झालेला आहे. आता आपण स्ट्रॉ कट करणार आहोत. हा आपल्याला साधारण 2 सेंटीमीटर स्ट्रॉ लागणार आहे, तो आपण कट करून घेतला आहे. आता आपण ह्या स्ट्रॉला हा दोरा आधी पूर्णपणे गुंडाळून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला ग्लूची मदत लागणार आहे चिटकण्यासाठी. अर्ध्या बाजूला मी आधी ग्लू लावून घेतलेला होता आणि आता पुढच्या अर्ध्या बाजूला ग्लू लावून घेते, म्हणजे आपल्या हातालाही खूप चिटकणार नाही आणि दोराही आपला व्यवस्थित चिटकत जाईल. आपला दोरा पूर्णपणे चिटकवून तयार आहे. आता आपण हा उरलेला दोरा कापून घेऊयात. यानंतर यावर आपल्याला स्टोनची चेन चिटकवायची आहे. आपण ही स्टोनची चेन घेतली आहे, ही आपल्याला इथे चिटकवायची आहे. त्यासाठी आपण पुन्हा दोऱ्याला ग्लू करून घेऊयात, ग्लूने पॅक करूयात.
मगाशी जसं आपण स्ट्रॉला दो पूर्णपणे ग्लू लावून घेतला होता तसाच आपण आत्ता ह्या गुंडाळलेल्या दोऱ्यावर पण ग्लू लावून घेतोय. ही चेन आपण आता जिथे जिथे आपण पूर्ण स्ट्रॉला ग्लू लावलेलाच आहे जिथे समजा राहिला असेल थोडा काही तिथे आपण ग्लू लावून चेन चिकटवून घेऊयात. चेन पूर्णपणे चिकटवून तयार आहे. आपण ही इथे कट करू. इथे आपलं राखीचा मधला जो पेहे आहे पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता आपण पुढची राखी कशी करायची ते बघूयात. आता आपण हा डोलीचा दोरा घेतोय राखी तयार करायला. तर हा एक 10 ते 12 इंच लांब आपल्याला दोरा घ्यायचा आहे. इथे हा मी 10 ते 12 इंच साधारण मोजून घेतला आहे दोरा. हा कट करून घेऊयात. दोन्ही बाजू याच्या कट करून घेते आणि याला सुद्धा एक थोडासा ग्लू लावून चिकटवून घेते म्हणजे मोती वगैरे घालताना आपल्याला त्रास नाही होणार. दोरा पटपट मोत्याच्या आतनं जाईल आपला. याची बारीक टोकं तयार करून घेतली आहेत दोरा ग्लू लावून म्हणजे आपल्याला दोरा घालताना त्रास नाही होणार. आता आपण सगळ्यात आधी या दोऱ्यात घालणार आहेत छोटा गोल्डन मोती. त्यानंतर ही एक टिकली घालूयात. नंतर मोठा मोती घालूयात एक आणि परत एक टिकली घालूयात. आता जे आपण स्ट्रॉ तयार केलेला आहे हा स्ट्रॉ घालून घेऊयात. त्यानंतर पुन्हा जसं आपण या बाजूला घेतलंय टिकली मोती तसंच इथे करूयात. आणि आता शेवटी एक छोटा गोल्डन मोती. आता याची सेंटर बाजू बघायची आपल्याला आणि दोन्ही बाजूला आपण या छोट्या मोत्याच्या शेजारी गाठ मारणार आहोत. कारण आपले मोती किंवा आपण जे तयार केलेलं आहे ते बाहेर निघून जायला नको त्यासाठीही गाठ मारून घेऊयात. तशीच दुसऱ्या बाजूने घेऊयात. तर राखीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे हे साहित्य अगदी सहजपणे तुम्हाला जनरल स्टोअर्समध्ये मिळू शकतं किंवा ज्वेलरीची दुकानं जर असतील किंवा तुमच्या इथे जी काही जनरल स्टोअर्स आणि साहित्य मिळेल अशी दुकानं असतील तिथे तुम्हाला हे सगळं साहित्य सहज उपलब्ध होईल. झाली आपली राखी तयार. 5 ते 7 मिनिटात सोप्यात सोपी आणि आवडण्यासारखी ही सुंदर राखी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला काय नवीन नवीन बघायला आवडेल ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच
माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर जो बेल आयकॉन येईल त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे डेली अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.